अभिलाषा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अंडा भजी करणार आहोत। त्यासाठी मी 6 अंडे उकडून घेतलेत। त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली मी, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तांदळाचं पीठ घेतलंय मी 3 चम्मच घेतलंय, 1 वाटी बेसन घेतलंय, 1/2 चम्मच पेक्षा कमी हळद घेतली, ओवा घेतलाय 1/2 चम्मच, 1/2 चम्मच जिरा पावडर घेतलाय, 1/2 चम्मच मिरची पावडर घेतली, चवीपुरतं मीठ, आणि इथे मी बेकिंग सोडा घेतलाय। त्याच्यानंतर चाट मसाला घेतलाय। तर मी काली मिरी पावडर घेतली। ते आता आपल्याला अंड्यांवरती थोडंसं आपल्याला चवीपुरतं मी असं थोडंसं स्प्रिंकल करून घेते। त्याच्यानंतर थोडंसं चाट मसाला पण तसं स्प्रिंकल करून घ्यायचं। काली मिरी पावडर आणि चाट मसाला पण स्प्रिंकल करून घेतलाय। त्याच्यानंतर मी इथे एक भांडा घेते। त्याच्यानंतर बेसन, तांदळाचं पीठ, जे आपण जिरा पावडर, मिरची पावडर, हळद आणि ओवा ते टाकू। त्याच्यानंतर कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ, छोटा चम्मच खायचा सोडा घेतलाय मी। आता आपण त्यानंतर आपल्याला 1 चम्मच तेल टाकायचं आहे आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी हा छोटा ग्लास घेतलाय, फुलपात्रा घेतलाय हा, तो आपल्याला पाणी मी घेतलाय, तो किती लागते मी ते तुम्हाला सांगते। थोडं थोडं टाकून आपण मिक्स करून घेऊ। आपलं पीठ असं व्हायला पाहिजे, एवढं जाड पाहिजे। हे बघा, इथे मी तेल पण गरम करायला ठेवलंय। गरम झालंय तेल, गरम तेल झाल्यानंतर आपल्याला मीडियम गॅस करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपण अंड्याचा बेसनचा असा गोल आहे तो कोट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला असं तेलामध्ये सोडून द्यायचं आहे। एक्स्ट्रा जसं काढून घ्यायचं। ते बघा, मी एवढंच टाकून घेतलंय। आता आपण 30 सेकंदमध्ये असं लगेच पालटून घ्यायचंय। हे आपल्याला मीडियम गॅसवर फक्त 2 मिनिटात शिजून घ्यायचं आहे। हे बघा, आता 2 मिनिटं आपण फ्राय करून घेतलंय। मी एका प्लेटमध्ये आता काढते। बाकीच्या अंड्या भजी आपण असेच करू। मी सर्व झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। हे बघा, आता आपले अंडा भजी तयार आहेत।